बिना परवाना मुळासकट झाडे उकडून जंगलाचे केले जात आहे माळरान. सरकार एकीकडे वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असतानाच मुरबाड तालुक्यातील अनेक ठिकाणी मुंबईतील धनदांडग्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मुलांनी खरेदी करून बेकायदेशीरपणे जेसीबीच्या सहाय्याने झाडे मुळासकट उकडून घनदाट जंगले उजड करण्याचा सपाटा लावला आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या एक लहरे व धसई जवळील चाफे गावाजवळील अंदाजे 30 ते 40 एकर क्षेत्रातील झाडे मुळासकट उपटून लंपास केली असून जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. हे जनक बाब म्हणजे उत्खनन करण्यासाठी लागणारी महसूल खात्याची परवानगी न घेता कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडविली असल्याची माहिती समोर आली असून वन खात्याची वृक्षतोड करण्यासाठी लागणारी परवानगीही घेतली नसल्याची माहिती समोर आली असतानाच संबंधित जागेपासून हाकेच्या अंतरावर असलेले टोकावडे वन खाते एवढ्या मोठ्या बेकायदेशीर जंगलतोड बाबत निद्रिस्त का अशी संतप्त प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमीकडून व्यक्त होत असून घनदाट जंगले नष्ट केली जात असल्याने वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याचे आढळून येत आहे. या गंभीर प्रकाराबद्दल वन खात्याने कायदेशीर कारवाई केली नाही तर वन खात्याच्या कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते व सल्लागार विश्वनाथ सूर्यराव यांनी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र खरत यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोक हिंदू वृत्तवाहिनी. नमस्कार, मी धनश्री पाठरी. तुम्ही पाहत आहात लोक हिंदू न्यूज चॅनल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा. तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब.